अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला या गावी गंगाश्रम येथे जन्माष्टमी निमित्त धर्मध्वजारोहण, गोमाता पूजन तसेच संतपूजनाचा सोहळा श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। सर्व गोमाता भक्त आणि घोसला गावच्या ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण मगर होते। असंख्य गोभक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला तर श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना या अभूतपूर्व कार्यक्रमामध्ये आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे। या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय चिदानंद स्वामी यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला माहिती आहे स्वागत सत्कार यात भरपूर वेळ वाया जातो, इथे वेळेचा पण अभाव आहे आणि उशीर झालेला आहे कार्यक्रमात, त्यामुळे स्वागत सत्कारांचा हा तो सोहळा आपण रद्द केलेला आहे आणि आज तो कार्यक्रम झालेला आहे। कालीचरण महाराज यांच्याविषयी थोडीफार मी माहिती सांगू इच्छितो। तसं नाव त्यांचं सर्वांना परिचित आहे, पण 2 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये भगवान भोलेनाथाच्या मंदिरात एक उत्स्फूर्त भोजेश्वर महादेवाच्या मंदिरात एक उत्स्फूर्त असं तांडव स्तोत्र झालं। ते तांडव स्तोत्र त्या तांडव स्तोत्राला स्वर्गसुरांची आपण कल्पना देऊ शकतो। ते उत्स्फूर्तपणे आलेलं होतं, ते ठरवून आलेलं नव्हतं। त्या तांडव स्तोत्रात आम्ही बाहुबली पिक्चर मधलं तांडव स्तोत्र विसरून गेलो, ती चाल विसरून गेलो, एवढं ते सुंदर आणि अभूतपूर्व होतं। त्यामुळे कालीचरण महाराजांना भारतभर प्रसिद्धी मिळाली। काली मातेचे भक्त आहेत, गुगलवर मी जेव्हा त्यांचं वाचत होतो तेव्हा मला सहजच रामकृष्ण परमहंसाची आठवण झाली। त्याप्रमाणे यांचं चरित्र आहे, रामकृष्ण परमहंसांची भक्ती, स्वामी विवेकानंदांची देशभक्ती आणि बुद्धिमत्ता यांचा संगम आज आपल्याला कालीचरण महाराजांमध्ये दिसतो। उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनींना माझा हृदयपूर्वक ओंकारी, सगळ्या महाराज लोकांच्या चरणी, वारकरी संप्रदायाच्या महाराज लोकांच्या चरणी माझा नमस्कार आहे। संजय महाराज पाचपोर हे विदर्भ क्षेत्रातले आहेत, मी जिथं राहतो अकोल्याला त्याच्या जवळ शिरला नेमाणे नावाच्या स्थानी त्यांच्या आश्रमात मी त्यांच्या दर्शनाला गेलो होतो। अद्भुत गोसेवक आहेत ते आणि त्यांच्याकडून मला गोसेवेची फार प्रेरणा मिळाली होती, म्हणून आम्ही ही काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न करत राहतो। गाईच्या बाबतीत इथं गोशाळेचे जे कार्य चालू आहे इथं गोशाळा नाही दिसून राहिली पण कुठे बरं केलं। ते आयोजक कुठे आहेत ते भाऊ सपत्निक आले होते, अच्छा ज्ञानेश्वर माऊली, हा रामकृष्ण हरी, हा अच्छा तुम्ही पण आहात, काय नाव तुमचं? गणेश माळे, बर। तुम्हीही गाईचे सेवक आहात, वा वा भलं हो, तुमचं महाप्रज्ञा सिद्धी असतो। अच्छा ह्यांना समर्पण बहुत बढ़िया, गौशाळेला समर्पण आहे तुमचं, फार छान। काली माता परम कल्याण करो तुम्हा सर्वांना, बसा। तुम्हा गावकऱ्यांचं धर्माच्या बाबतीतलं समर्पण अद्भुत आहे, एवढा पाऊस झाल्यावरही तुम्ही खाली बसलेले आहात म्हणून तुमचं कराव तितकं कौतुक थोडंच आहे। याच्यात मी आजपर्यंत असा चमत्कार पाहिला नाही की एवढे पाऊस असतानाही सगळे लोक सभेला उपस्थित झाले। पाऊस भलेही थोड्या वेळासाठी बंद झालेला आहे पण तुमची उत्स्फूर्तता इतकी अद्भुत आहे की तुम्ही तत्कालच एका जागी जमा झाले, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहेत, साधुवाद आहेत। ओम काली। निस्वार्थ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा असं भगवंताचं वाक्य आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा
उद्धव महाराजांना सांगतात की जो कोणी निस्वार्थतेने गायीची सेवा करेल, भारतीय गोवंशाची सेवा करेल, त्याच्यावर माझी कृपा राहील आणि त्याला धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतील, त्याच्या सगळ्या संकटातून त्याची गौमातेच्या कृपेने मुक्ती होईल, दुःखातून मुक्ती होईल आणि त्याला भगवंताची प्राप्त होईल, आत्मसाक्षात्कार होईल, कालांतरानं ब्रह्मसाक्षात्कार होईल, ईश्वराचा साक्षात्कार होईल, असं गायीच्या सेवेचं महात्म्य आहे. आमच्याकडच्या काही तीन चार गोष्टी सांगतो. स्वामीजी इथं आहेत, त्याच्यानं काही विशेष आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, कारण की तुम्ही सगळेजण आध्यात्मिकच आहात. शहरांमध्ये काय विशेष गुरुकुल असतील, इथं महाराजांचं असं गुरुकुल आहे की सगळ्या जगदंबा स्वरूपणी बालिका इथं वेद वाचन करून राहिलेल्या आहेत, अद्भुत कृष्ण यजुर्वेदीय पद्धतीने वेद पाठ करून राहिलेले आहेत, अद्भुतच वाटतं इथं आल्यावर. मी म्हटलं हे कुठून दक्षिणात्य पद्धतीच्या सगळ्या कन्या आल्या आहे की ज्या वेद पाठ करून राहिल्या, वा वा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गायीचे काही चमत्कार सांगतो. अकोल्याला आमच्या घराजवळ एक दादा राहतात, गोसावी त्यांचं सरनेम. ते मुळातच गर्भश्रीमंत लोक, परंतु काही कारणामुळे त्यांना फार अडचणी यायला लागल्या आर्थिक, आणि त्या आर्थिक अडचणींतून मुक्त होण्यासाठी त्यांनी एक फॅक्टरी टाकण्याचं ठरवलं आणि त्या फॅक्टरीसाठी 3 करोड रुपये लोन पाहिजे होता. किती? 3 करोड रुपये लोन पाहिजे होतं. नागपूरच्या एका बँकेत त्यांनी अर्ज केला की आम्हाला 3 करोड रुपये कर्ज द्या. तो साहेब जो होता तिथला अधिकारी तो म्हणत होता मला 25 लाख रुपये आधी द्या तर मी तुमचं 3 करोड रुपये कर्ज मंजूर केलं. हे म्हणत माझ्याकडे पैसेच नाही, मी कुठून देऊ तुम्हाला, तुम्हीच मला 3 करोड रुपये द्या, त्याच्यातले 25 लाख रुपये तुम्ही घेऊन घ्या. पण तो साहेब ऐकायला तयार नव्हता. पहिले पैसे द्या, नंतरच तुमचं लोन पास करीन. हा माणूस हताश झाला. 2-4-6 महिन्यापासून या व्यक्तीचं कामच नव्हतं होत, फार अडचणी जायला लागल्या. या माणसानं घरचे दागिने बिगिने विकले आणि 15 लाख रुपये जमा केले. 15 लाख रुपये घेऊन तो व्यक्ती त्या साहेबाकडे जायला निघाला. अकोल्याहून नागपूरचं अंतर 6 तासाचं आहे. मधात एका ठिकाणी चहा प्यायसाठी ते लोक थांबले आणि तिथं टपरीवर पाहून राहिला एक गायीचा तांड्यावाला व्यक्ती. गायी एका मुसलमानाला विकत होता. 100 गायी होते, 100 गायी त्याच्या मुसलमानाला विकून राहिला होता. अन तो मुसलमान कसाही होता. त्यांच्या चर्चेवरून लक्षात आलं की हा गायीचा सौदा चालू आहे त्या चहाच्या टपरीवर. तर यांनी गोसावीजींनी विचारलं की बा तुम्ही काय करून राहिले, हे कशाचा सौदा आहे. म्हणे माझ्याजवळ 100 गायी आहेत भारतीय गोवंशाच्या आणि मला त्या विकायच्या आहेत. तर म्हणे हा कोण आहे? हा म्हणे का गाय घेणारा आहे. तर त्याला विचारलं तुमचा बिझनेस काय आहे? म्हणे आमचं स्लॉटर हाऊस आहे, आमचा कत्तलखाना आहे, आमचा कत्तल खाला. याच्या छातीत चर्र झालं एकदम की इतक्या सगळ्या गायी आता कापायला घेऊन जाईना. यांच्याजवळ 15 लाख रुपये होते. तो सौदा 7 लाखात ठरला होता. 100 गायी 7 लाख रुपयाला तो विकून राहिला. यांच्या खिशात पैसे, यांचं काम अडलेलं किंवा 15 लाख रुपये तो साहेब घेईल आणि कर्ज देईल अशी आशा होती. त्यानं 25 लाख मागितले होते. 15 लाखात तरी पैसे पाहिल्यावर तो काम करील अशी आशेनं हे 15 लाख रुपये घेऊन चालले होते. पण आता समोर अशी घटना होऊन राहिली की आपल्या डोळ्यासमोर गायी कापायला नेणार हा मुसलमान यांच्या हृदयात धडकी भरली की आपल्या जवळ पैसा असताना आपण जर गायीचं संरक्षण करू शकत नसू तर आपल्याला निसंशय नरकात.
पैशाची वेळ आहे. पैसा असताना सामर्थ्य असताना काही करण्याची ताकद असतानाही जो व्यक्ती गायीसाठी काहीच करत नाही, गायीचं संरक्षण करत नाही, तो निसंशय 12,000 वर्षांसाठी नरकात जातो. हा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. भलेही तो या जीतेची 70-80-100 वर्ष आनंदात जगून घेईल, पण तो मेल्यानंतर 100 वर्ष नव्हे, 1,000 वर्ष नव्हे, तर 12,000 वर्षांसाठी नरकात जाईल. असा धर्मसिद्धांत आहे, शास्त्र सिद्धांत आहे. मग जे लोक गाय कापून खाऊन राहिले ते तर लाखो वर्षांसाठी नरकात सडणार आहेत, पण जे लोक गाय वाचवण्यासाठी मदत करत नाही तेही निसंशय नरकात सडणार आहेत. त्यांना ही गोष्ट माहीत असो की नसो, ह्या व्यक्तीच्या हृदयात एकदम धडकी भरली. हा म्हणे माझ्याजवळ पैसे आहे, तो माझ्यावरही संकट आहे, मी काय करावं. ह्या व्यक्तीच्या या गोसावीजींच्या विवेक बुद्धीनं त्यांना निर्णय केला, निर्णय दिला की गायी वाचवा. तर यांनी त्या व्यक्तीला म्हटलं, मी जर तुला 7 लाख रुपये दिले तर तू हा सौदा कॅन्सल करतो का? तो म्हणे हो, मला तर पैसे पाहिजे. तो सौदा मोडला, तो मुसलमान तिथून चालला गेला. याने कॅश 7 लाख रुपये त्याच्या हातावर ठेवले. त्या आजूबाजूच्या शहरातले ट्रक बोलावून 100 गायी नेण्यासाठी 20 ट्रक लागले, 15-20 ट्रक बोलावले, त्याचं भाडं 30-30 लाख रुपये झालं. एकंदरीत 10 लाख रुपये तिथंच गेले, उरले किती? 5 लाख रुपये. सगळ्या गायी अकोल्याला पाठवल्या, आता ठेवाव कुठं? पण त्यांचं मोठं शेत होत, शेतात उभं पीक होत गव्हाचं, ज्वारीचं, 25-30 एकर शेती त्यांची. कुठं ठेवावं या गायी? आता 100 गायी. त्यांनी घडी लोकांना फोन केला, त्यांच्या म्हणे शेतात सोडून द्या गायी. गळी लोक म्हणे पीक खाऊन टाकतील त्या गायी साऱ्या, खाऊ द्या खाऊ द्या. त्या गायी हडकुळ्या झाल्या, खाऊ द्या. पाण्याची व्यवस्था होतीच तिथं, पाण्याची समस्या नव्हती, खाण्याची समस्या होती. तर उभं शेतच होत, राहून कुठेही घेईल. 2-3 दिवसात शेडची व्यवस्था करू, 15 दिवसात उरलेल्या पैशाच्या जोरावर असा विचार करून त्यांनी सर्व्या गायी त्यांच्या शेतात सोडून द्यायला लागल्या. पण अत्यंत दुःखी अंतकरणानं ते आपल्याला परत आले की आपलं 6 महिन्यापासून लोनचं काम रखडलेलं आहे, आता तर जवळ पैसेही नाही उरले. शेड बनवण्यासाठी त्यांना सांगून दिलं की तुम्ही शेड बनवा, 100 गायी ठेवण्यासाठी काही 25-30 हजाराचा शेड नाही लागत, भरपूर पैसा लागते शेड बनवण्यासाठी. 1-2 लाख रुपये ते शेड बनवण्यासाठीच लागले, 2-4 लाख रुपये या माणसाचं जवळ पैसे उरले नाही. पूर्ण शेत त्या गायींनी खाऊन टाकलं. पण गायी 10-15 दिवसातच हृष्टपुष्ट दिसायला लागल्या, 5-7 दिवसातच. पशुपक्ष्यांची रिकव्हरी मोठ्या प्राण्यांची फार लवकर होत असत शरीराची. 6-7 दिवसातच त्या गायी फार चांगल्या दिसायला लागल्या. परंतु हा माणूस उदास झाला, खंगून राहिला घरच्या घरीच. त्या उदासीनतेनं की आता कसं होईल आपलं. पण त्या गायी संतुष्ट झाल्या. नागपूरवरून बँकेच्या साहेबाचा फोन आला की तुम्ही गोसावी आहात का? म्हणे हो. इथले जुने साहेब बदललेले आहेत पण मी नवीन अधिकारी आहे. तुमची केस 3 महिन्यापूर्वीच झालेली आहे, पैसे घेऊन जा तुमचे 3 करोड रुपये. असा गोमातेचा चमत्कार झाला. ही खरी गोष्ट आहे. तुम्ही अकोल्याला येऊन त्यांची इन्क्वायरी करू शकता, तुम्ही इन्क्वायरी करू शकता या गोष्टीची, त्यांचे नंबर देऊ शकतो मी तुम्हाला ज्यांच्यासोबत हा चमत्कार घडला. निस्वार्थ गायीची सेवा देणे माझी प्राप्ती उद्धवा. निस्वार्थपणे गायीची सेवा केल्यानं जर भगवंताची प्राप्ती होते तर निस्वार्थ गायीची सेवा केल्यानं भौतिक सुख समृद्धी ईश्वरीयही प्राप्त होतात. पण ती गायीची सेवा पाहिजे. गायीचं नुसतं दोहन करणे नको,
गायीवर अत्याचार करणे नको, काही काही गायी पाळतात पण त्यांची सेवा होत नाही, ते सुखी नाही राहू शकत. ही एक घटना. दुसरी घटना अकोल्या क्षेत्रातली वाशिम, तिथे एक मोठे व्यापारी आहेत. 92 साली ते मुंबईला गेला तेव्हा बॉम्ब स्फोटांची मालिका सुरू होती मुंबईमध्ये. आतंकवादी खूप बॉम्ब स्फोट करायचे. मुंबई तर टार्गेटच होतं बॉम्ब स्फोटांसाठी. हे व्यापारी काहीतरी कामासाठी मुंबईला गेले आणि तिथं रस्त्यात गाय आली त्यांच्या गाडी समोर. भारतीय गोवंशाचीच गोष्ट करून राहिलो मी, जर्सी होल्स्टीन गायीची गोष्ट नाही करून राहिलो. भारतीय गोवंश का वा, तर तिच्या खातीला खांदा असतो. तिच्या नाकापासून तर शेपटी पर्यंत खांद्यातून सोलर सूर्यकेतू नावाची गाडी गेलेली असते. तिच्या खांद्यात सूर्यचक्र सोलर फ्लेक्सस असतं, म्हणून ती सूर्याची एनर्जी आपल्या शरीरात ओढून घेते आणि तिच्या पंचगव्यात दूध दही गोमूत्र शेण याच्यात संप्रेषित करत असते. म्हणून भारतीय गायीचं महत्व आहे, जर्सी होल्स्टीन गायीचं नाही. हे वाशिमचे व्यापारी मुंबईत गेल्यावर त्यांच्या गाडी समोर एक गाय येऊन उभी राहिली. आता गाय इतका इंटेलिजंट प्राणी आहे की ते कोणा गाडी समोर उभी राहत नाही. हॉर्न वाजवला की ती पाठमोरी जरी असली, आपल्याकडे तिची पाठ जरी असली, तरी ती बाजूला सरकते. पण ती गाय गाडी समोर तोड करून उभी होती आणि ती गाय 20 सेकंद हटली नाही त्या गाडी समोर. आणि तिथं 2 सेकंद जर गाडी थांबली तर ट्रॅफिक लागत असते मुंबईमध्ये, ट्रॅफिक जाम. हॉर्नचे आवाज व्हायला लागले, सगळे गाय हटायला तयार नाही. मागचे लोक गाडीतून डोकं काढून आहे, चालणार रे अबे ढोरा समजत नाही काय, घ्या ना गाडी पुढे, मधातच थांबला. येल शिव्या मागून लाखोळी वाहना चालली. हा हॉर्न वाजवूनच राहिला त्या गाई समोर. आता गाईला धक्का मारू शकत नव्हता. बरोबर 20 सेकंदानंतर समोरच्या चौकात धडाधड धडाधड 6 बॉम्बस्फोट झाले. ही गाडी बरोबर 20 सेकंदानंतर तिथं पोहोचणार होती. याच्या धज्जा उडल्या असत्या त्या बॉम्बस्फोट. बॉम्बस्फोट झाल्यावर ती गाय शांततेनं बाजूला निघून गेली आणि यांचे मागचे हॉर्न वाजणं बंद आणि ही गाडी पुढे जायला तयार. कोणीच पुढे जायला तयार. ती गाय शांततेनं निघून गेली. या व्यापाऱ्याच्या दिमागात आलं की गोमातेनं आपलं रक्षण केलेलं आहे, म्हणून त्यानं गोशाळाच उघडली आणि कसायांकडून त्यानं 500 गायी वाचवल्या. स्वतःची गोशाळा प्रायव्हेट की माझा जीव गायीने वाचवला, मी गायीची सेवा केली, मी गायीचा जीव वाचवला. चमत्कार आहे हा खरा. निस्वार्थ गायीची सेवा त्याने माझी प्राप्ती उद्धवा. एक व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावर. एक गाय रस्त्यात येऊन राहिली, झोऱ्यानं भरधाव टँकर ट्रक तिच्या समोर येऊन राहिला आणि त्यानं झोऱ्यानं ब्रेक दाबला आणि तो टँकर एकदम पलटला 180 डिग्री मध्ये. म्हणजे जिकडे तोंड आहे तिकडे तिची पाठ झाली शपूट. गाय तर मधातून पळून गेली होती पण त्यानं गाय वाचवण्यासाठी ट्रक थांबवला. त्याचंही काही टेढं नाही झालं, नाही तर एवढा मोठा टँकर जर पलटला असता त्याचा स्फोट झाला असता. पेट्रोलचा टँकर होता की लोकलचा होता डिझेलचा होता कालीमाता जाणे, पण ते पॅकिंग तसंच होत. निस्वार्थ गायीची सेवा देणे माझी प्राप्ती उद्धवा, भगवंताचं वाक्याची घडीघडी प्रचिती येते. गायीचा जीव वाचवायला गेला त्याचाही जीव वाचला. गाईल वाचवायला गेला आणि स्वतः मेला, अशा फार कमी केसेस आहे. आणि गाई वाचवायसाठी कोणी मरत असेल तर निःसंशय ईश्वराचा साक्षात्कार होईल, निःसंशय वैकुंठात जाईल, मणिद्वीपात जाईल, शिवलोकात जाईल, देवी लोकात जाईल. तो त्याचं जे इष्ट असेल त्याच्या लोकात जाईल. योग्यांसाठी जे गती आहे, महान योगी लोक साधना करून जे सिद्धी प्राप्त करतात ते सहजतेनं गाईच्या सेवेनं प्राप्त होत असते. दुसरी केस, तिसरी केस, मेळघाट मधली एक डॉक्टर डॉक्टरीन आहे. तो डॉक्टर शिकत होता
त्याने संकल्प केला मी डॉक्टर झाल्यावर फक्त गरिबांची सेवा करीन. तिथे एक मुलगी डॉक्टरीन होती, ती शिकून राहिली. दोघांनी संकल्प केले की आपण बा गरिबांची सेवा करत जीवन कंठू. दोघांनी लग्न केलं आणि त्या मेळघाटच्या अरण्यात वनवासी लोकांची सेवा करायला गेले. वनवासी हिंदू लोक जे आहेत त्यांची सेवा करायला कोणी डॉक्टर लोक जायला तयार नाही. त्यांना शहरात येणं मोठं कठीण पडतं. तर त्यांचे हाल पाहून या दोघांच्या हृदयात करुणा उत्पन्न झाली, दया उत्पन्न झाली. हे धर्मात्मा दोघही जण नवरा बायको डॉक्टर डॉक्टर येऊन त्या अरण्यात त्या जंगलात मेळघाटाच्या सेवा करण्यासाठी गेले. कालांतरानं त्यांना एक संतती झाली, पण ते पोरग आजारी पडलो. 6 महिन्याचं पोरग आजारी पडलो भयानक आणि अत्यवस्थ झालं, बेशुद्ध पडलं. डॉक्टरनं डॉक्टरांना आशा सोडली की जाते. तर एक वनवासी धार्मिक महिला ते म्हणे, महाराज डॉक्टर साहेब तुमचे इलाज थकले म्हणे. आता ते डॉक्टरीन डॉक्टर रडायला लागले, याचं काय म्हणजे. म्हणून आमच्या मतानं ऐका ना साहेब, तू म्हणे काय सांगा. म्हणे तुमच्या गोठ्यात गाय आहे, तिच्या समोर ते जिथं चारा टाकतात गाईला, ते गाईला म्हणे पोटभर चारा खाऊ घालून घ्या. तिचं चारा खाणं झालं, तिचं पाणी पिणं झालं की ती जागा साफ करा. म्हणजे त्या चारा ठेवतात आणि ते जागा साफ करून त्या काय म्हणतात होता गव्हाण, त्या गव्हाणीला साफ करून त्याच्यात हे मोरग ठेवून द्या. तिथं बाळात आथरा आणि त्याच्यावर ते पोरग ठेवून द्या म्हणजे आणि तुम्ही तिथून चालले. डॉक्टर डॉक्टरीन म्हणे हा काय इलाज आहे, हा काय इलाज आहे नाही. म्हणे आता नाहीतरी जातेस ना, हे करा ना. गौ मातेची दया होईल, तिच्या श्वासात इतकी जादू असते की तिचा श्वास ज्या जीवावर सुटतो त्या श्वासाच्या जोरावर भयानक भयानक दुःख हरण होत असतो. आमच्याकडची एक मुलगी आहे, ती जन्माला आली. ज्योतिषशास्त्रांनी सांगितलं वाईट नक्षत्रावर जन्माला आलेली आहे, तिची शांती करावी लागेल. तर ते म्हणाले काय शांती करा, म्हणे गायीची पूजा करा, सुपात गहू भरा, मोठ्या सुपात त्याच्यात ती मुलगी ठेवा आणि ते सूप गायीच्या तोंडाशी धरा. ते गाय जशी जशी ते गहू खाईल तसं गहू खाता खेता त्या गायीचा श्वास त्या मुलीवर सुटील तर तिच्या नक्षत्राची शांती होऊन जाईल. खरंच तो इलाज केला. तिचे योग फार वाईट होते. पण आता त्या ती मुलगी गोल्ड मेडलिस्ट आहे शाळेत, तिचं लग्न झालं, तिचा नवरा एका मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, संतान झाली, सुखी लोक आहेत. म्हणजे नुसत्या गायीचा श्वास सुटल्या नाही नक्षत्रांच्या शांती होत आहे. हे डॉक्टर डॉक्टरीनं त्या वनवासी धार्मिक महिलेचं ऐकलं. ते लेकरू रात्रीच्या वेळेस त्या गायी समोर ठेवून दिलं. आणि आतमध्ये चालले गेले ते बाई म्हणे तिथं थांबू नका. यांनी घट्ट मन करून हे घरात चालले गेले. रात्री झोप बीप लागली नाही. दुसऱ्या दिवशी गोठ्यात जाऊन पाहतात ते लेकरू खेळत होत होते, काय मेलेली होती.
आईनं संकट घेऊन घेतलं त्या लेकराचं स्वतःला. ती गाय मेलेली होती लेकरू खेळत होत अशी अद्भुत शक्ती असते गायची. अशी अद्भुत विलक्षण महिमा गौ मातेची आहे. माझे एक शिष्य आहेत ईश्वर बापू. ईश्वर बापू कुठे आहे तुम्ही? ईश्वर बापू आहेत, संन्यासी आहेत, माझे माझे शिष्य आहेत. त्यांच्या घरी गाय आहे. यांच्या वडिलांचं लिव्हर सडून गेलं होत. डॉक्टर म्हणे हे वाचत नाही का, पण त्यांना चालता फिरता येत होत. ते एक दिवस गाईला, यांच्या गोठ्यातल्या गाईला चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेले. ते गाईने टुंगललं यांच्या वडिलांना, बरोबर पोटात लागले ते शिंग यांच्या वडिलांना, आणि यांचे वडील पडले खाली. पण ते दुखायला लागलं म्हणून घरात चालले. आणि त्याच दिवशी गाय बेरीन यांचे वडील डॉक्टर कडे जाऊन पाहतात तर लिव्हर पूर्ण ठीक झालेलं होत. साक्षी आहे ईश्वर बापू. यांच्या वडिलांची घटना आहे ही. अशी गौमातेची अद्भुत चमत्कार आहे. ज्या शेतकरी गौमात्याला पाळत नाहीत, जीवनभर बैलाकडून राबराब काम करून घेतात आणि म्हातारा झाल्यावर कसायला विकतात, ते दुःखीच राहणार. ते शेतकरी ते सुखी नाही होऊ शकत. गाय बांध जरी असली तरी ते गोमूत्र शेण तर देते ना. तो बैल गोमूत्र शेण तर देऊन राहिला, तेच तर तुमच्या शेतीसाठी कामाचा आहे. पेस्टिसाइड टाकून तर बंजर होऊन राहिले शेती सगळे. वैज्ञानिक लोक सांगतात की एक चमचा गावरान गायीचं तूप जायला ना एक टन ऑक्सिजन तयार होतं. हे साधू लोक जेव्हा होम हवन करतात तेव्हा किती ऊर्जा तयार होत असते. जे लोक गोमूत्र पितात त्यांच्या सर्व रोगांचं हरण होत असत. अशी अद्भुत महिमा गायची आहे. गाय जर नष्ट झाली तर हिंदू संस्कृती नष्ट होऊन जाईल, देश नष्ट होऊन जाईल. कारण की देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेती गायीच्या शेण आणि गोमूत्रावर आधारित आहे. गायीचं शेण आणि गोमूत्र जमिनीत नाही पडलं तर तिचा उर्वरकता खतम होऊन जाईल, तिची उपजाऊपणा खतम होऊन जाईल, तिची सुपीकता खतम होऊन जाईल, खलास होऊन जाईल. माझे वडील ऍग्रिकल्चर ऑफिसर आहेत या शरीराचे. त्यांचं माझं एकदा भांडण झालं. मी म्हटलं तुम्ही सत्यानाश केला भारतीय शेतीचा. ते म्हणाले कसं काय सत्यानाश केला आम्ही भारतीय शेतीचा? मी म्हटलं तुम्ही पेस्टिसाइडचा आविष्कारच का केला? तुम्ही रासायनिक खतांचा आविष्कार का केला? खर्च वाढून राहिला शेतीचा आणि सुपीकता कमी होऊन राहिली, पीक कमी होऊन राहिलं, त्याच्यात रासायनिक कीटकनाशक टाकायला लावून राहिले तुम्ही, त्याला लोकांना भयानक रोग होऊन राहिले. माझे वडील म्हणत याच्यात आमचा दोष नाहीये. लालबहादूर शास्त्री जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा भारतात अन्न समस्या उत्पन्न झाली होती, तर त्यांनी सगळ्यांना सोमवारचं व्रत करायला सांगितलं होतं की सोमवारी उपवास ठेवा म्हणजे भारताची अन्न समस्या संपली. आणि वैज्ञानिकांना ऑर्डर केली लालबहादूर शास्त्रींनी की तुम्ही लोक अशा काहीतरी उत्पादनाचा शोध लावा की ज्यानं शेतीचं उत्पादन वाढील असं काहीतरी आविष्कार करा, असा कोणता तरी शोध लावा. तर वैज्ञानिकांनी हे रासायनिक खतं आणि कीटकनाशक काढले आणि शेतकऱ्यांना सांगितलं की हे रासायनिक खत 25% आणि शेण खत 75% टाका. पण लालूच मध्ये येऊन शेतकऱ्यांनी 100% रासायनिक खतच टाकणं चालू केले. कारण की ते टाकल्या बरोबर जोरदार उत्पन्न व्हायला लागलं. तर शेतकऱ्यांना सुटली लालूच. आणि त्यांनी रासायनिक खताच्या सोबत शेणखत टाकणंच बंद करून टाकलं आणि सत्यानाश करून घेतला शेतीचा. आणि मग आत्महत्या करायला लागले. कारण की जीवनभर ज्या बैलानं राबराब काम केलं तो बैल खुट्यावर चारा खाऊन मेला असता, जंगलात चारा खाऊन मेला असता, तर काय फरक पडला असता? आपण पैशाच्या लालची मध्ये तो भावासारखा बैल
कसाया विकून टाकला तर यांचा सत्यानाश नाही होणार काय गाय दूध देत नाही म्हणून कसाया विकून राहिले अरे 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 हाल हाल करत गाई मारले जाऊन राहिलेले आहेत 1,00,000 गोवंश रोज मारले जाते 1,00,000 गोवंश तळपवून तळपवून मारतात ज्या ट्रकात 5 गाई बसतात त्यात 20 गाई खुपसून भरल्या जातात त्यांचे शिंग एकमेकाच्या डोळ्यात घुसतात त्यांना गाईंना चढवताना त्यांच्या योनी मार्गात गुदद्वारात सप्पल फसून उचकवल्या परिवहन करताना गाई लवकर चालत नाही म्हणून हे कसाई लोक तिच्या डोळ्यात मिरचीचे देठ टाकतात मिरचीची पावडर टाकतात अशा हाल हाल करत गाई मारल्या जातात आणि म्हणून हिंदू दुखी आहे संपन्न हिंदू काही सामर्थ्य असणारे हिंदू जर गाईसाठी मदत करत नाही प्रत्येक जण काही ना काही मदत धर्मासाठी करू शकते जो व्यक्ती आपल्या कमाईचा 10वा भाग धर्मासाठी खर्च करत नाही तो भगवान श्रीकृष्णाच्या नजरेत स्वर आहे कमाईचं असलं कष्टाचं असलं तरी त्याच्यातला 10वा भाग धर्म कार्यासाठी दिला पाहिजे नाहीतर तो भगवंताच्या नजरेत श्री जगदंबेच्या शंकराच्या नजरेत तो चोर राहील तर नरकातच जाला म्हणून कमाई शुद्ध होण्यासाठी महालक्ष्मीची कृपा होण्यासाठी कमाईचा 10% दान करा धर्म कार्यासाठी गावसेवेसाठी धर्म रक्षणासाठी राष्ट्र रक्षणासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी भारत मातेचं रक्षण तेव्हाच होईल जेव्हा भारत माता श्रीमंत होईल आणि भारत माता श्रीमंत तेव्हाच होईल जेव्हा शेतकरी श्रीमंत होईल पण शेतकरी तेव्हाच श्रीमंत होईल जेव्हा तो गाय पाळेल आणि गायीचं शेणखत शेतीत टाकेल अति आवश्यक आहे गाय पाळणं अति आवश्यक आहे गाय सांभाळणं गावातल्या लोकांसाठी ते सहज संभव आहे जर आपल्या घरी गाय पाळता येत नसेल तर 500 रुपये महिना तरी गोशाळेला दान करा महाराज आम्ही गरीब आहोत आमच्या जो पैसे नाही आहेत गरीब आहातच याच्यासाठी कारण की दान करत नाही धर्म कार्यात दान जे लोक करत नाही ते दरिद्र राहतात महालक्ष्मीची कृपा त्याच व्यक्तीवर होईल जो महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धर्म कार्यात दान करेल गाईच्या सेवेत धर्म रक्षणासाठी जो दान करेल त्याच्यावरच महालक्ष्मीची कृपा राहील हे 70-80 वर्षाचं जीवन समजू नका हे 70-80-100 वर्ष तुम्ही या शरीरात राहून राहिलेले आहात तुम्ही आत्मा आहात तुम्ही हे शरीर नाही हे 70-80-100 वर्ष तुम्हाला सर्व काही वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात असं समजा कारण की असे शरीर घडी घडी भेटतच राहतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम घडी घडी जन्म घडी घडी मरण होणार आहे जोपर्यंत धर्म रक्षण होत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी राहू शकत नाही तुम्हाला सुखी व्हायसाठी तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार करणं आवश्यक आहे ईश्वराच्या साक्षात्कारासाठी धर्म रक्षा करणं आवश्यक आहे जोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार होणार नाही मोक्ष होणार नाही तोपर्यंत घडी घडी जन्म घ्याच लागणार आहे आणि दुःख भोगतच राहा लागणार आहे सुखी व्हायचं असेल तर कमाईचा 10% हिस्सा धर्मकार्यात दान करा गायीच्या सेवेत दान करा गाय जर खलात झाली तर शेतकरी खलात झाल्याशिवाय राहणार नाही गाय जर खलात झाली तर गाईचं दूध मिळणार नाही दूध नाही मिळणार तर तुपही मिळणार नाही तूप नाही मिळालं तर होम हवन होणार नाही होम हवन नाही झालं तर देवतांची कृपा होणार नाही म्हणून गाय वाचवणं अति आवश्यक आहे गाईच्या गोमूत्रापासून शेणापासून बनवलेले औषधी अमृत तुल्य माझा कान भयंकर ठणकत होता एका मी अलग अलग उपाय करून पाहिले पण काही तसं ठीक होत नव्हता गोमूत्रापासून बनवलेलं एक तेल मी गोशाळेतून आणलं त्याच्यात 2 थेंब कानात टाकल्याबरोबर आण्विक स्तरावर त्याची प्रोसेस घटून तत्क्षण कान दुखणं थांबलं माझं तोंडावर खूप मुरुम होते पहिले पाठीवर बायसेपवर सगळीकडे खूप मुरुम होते मी अर्धा अर्धा कप सकाळ संध्याकाळ गोमूत्र पिणं सुरू केलं सगळे मुरुम मुरुम गायब होऊन गेलं माझ्या शरीरावर केस गळणं चालू झालं माझे खूप केस गळायचे गोमूत्र पिणं चालू केल्यापासून केसांची गळती थांबून गेली माझं स्मरणशक्ती कमजोर होती
गोमूत्र पिल्यापासून इतकी स्मरण शक्ती वाढली की चार पाच वेळा कोणते स्तोत्र वाचले म्हणजे पूर्णच्या पूर्ण लक्षात राहायला लागले. मी अजूनही गोमूत्र पित असतो सकाळ संध्याकाळ. मी जेव्हा गोशाळेत राहायचो तेव्हा मी शेण अंगाला लावूनच आंघोळ करायचो. गावात शेतात चरणाऱ्या ज्या गाई असतात, जंगलात चरणाऱ्या ज्या गाई असतात, रानात चरणाऱ्या ज्या गाई असतात, त्यांच्या शेणाला एक सुगंध असतो. शहरात ज्या गाई अन्न खाऊन राहिले त्यांच्या शेणाला सुगंध राहत नाही. रानात चरणाऱ्या गाईंच्या शेणाला सुगंध असतो. माझ्या शरीरावर झुर्र्या दिसतात त्या तुम्हाला 45 वर्षाचं वय आहे. ते गाईचं शेण लावून लावूनच स्किन चांगली झाली. सगळ्या प्रकारचे रोग दूर होतात अर्धा अर्धा कप गोमूत्र पिल्यानं. त्याची प्रोसेस महाराज सांगतील जल प्यायचं असे. सगळ्या प्रकारचे रोग दूर होतात. अमेरिकेने त्या गोमूत्रावर पेटेंट घेण्याचा प्रयत्न केला कारण की त्यांना कॅन्सरही दूर होतो. ज्यांना भयानक आजार आहे, समजून नाही राहिले, आयुर्वेदिक इलाज करून थकले, त्यांनी गोमूत्र चिकित्सा करा. आपल्या एरियातल्या गोशाळांना जाऊन भेटा, तिथे गोमूत्र चिकित्सेचे काय प्रयोग आहे. इंदोरला जैन स्काउ युरिन थेरपी नावाचं एक आहे, युट्यूबवर गुगलवर सर्च करू शकता. थर्ड स्टेजवर गेलेले कॅन्सर दुरुस्त झालेले आहेत. त्यात ऑपरेशन करण्याचं काहीच काम नाही पडलं. एक ताई होती, त्यांच्या पोटात गोळा झाला होता गर्भपिशवी, त्यांनी पंचगव्यच पिलं. गोमूत्र, दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गाईच्या शेणाचा रस मिक्स करून त्या बाईने एक कप रोज पिला. 3 महिन्यात पोटातला गोळा गायब गर्भपिशवी. 3 प्रकारे रोग होत असतात. आपल्या मागच्या जन्मीच्या पाप कर्मांमुळे रोग होतात. या जन्मीच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे, आचार विचारामुळे रोग होतात. चुकीच्या आचार विचारांमुळे, या जन्मीच्या चुकीच्या आचार विचारांमुळे, चुकीचं खाल्ल्या पिल्ल्यामुळे रोग होतात. आणि दुसऱ्याने तांत्रिक प्रयोग केल्यानं, अभिचार कर्म केल्यानं, कर्मी टोटके केल्यानं रोग होतात. घालक म्हणतात त्याला, खाऊ घातलेला आहे. तर याचा उपाय गोमूत्राचाच आहे. गोमूत्र पिलं की कोणाला काहीही खाऊ घातलेलं असो त्याच ते नष्ट होऊन जाईल. ते तांत्रिक प्रयोग करणी टोटके नष्ट होऊन जातात. गौरक्षक जे लोक आहेत त्यांनाही जे लोक सपोर्ट करतात त्यांची पुण्याची वृद्धी होते. गोरक्षक लोकांना जे त्रास देतात त्यांच्या दुःखच दुःख त्या लोकांना प्राप्त होईल. कारण की धर्मकार्यात अडंग टाकणारे नरकात जातील. जिवंतपणे दुःख भोगतील, मेल्यावरही भयानक दुःख भोगतील, याच्यात काहीच संशय नाही. कमीत कमी प्रत्येक हिंदू व्यक्तीनं 10 रुपये तरी, 1 रुपया तरी गोशाळेला दान केला पाहिजे रोजचा. कमीत कमी 1 रुपया तरी दिला पाहिजे गोशाळेसाठी प्रत्येक हिंदू व्यक्तीनं. जे गायीसाठी काहीच करत नाहीत ते निसंशय नरकात जातील, याच्यात काहीच संशय नाही. कारण की जितकं संकट गायीवर आहे तितकं कोणावरच नाही आहे. जितक्या यातना गाय भोगून राहिलेली आहे तितक्या यातना कोणीच भोगून नाही राहिलेला आहे. तुम्ही म्हणसाल सरकार काहीच करत नाही, तर सरकार हिंदू द्वेष्टी सरकार कोण निवडून दिली? आपणच निवडून दिली. 500,000 रुपये घेतले की आपण विकले जातो. आपण सळक्या जातीयवादात असतो. आपल्याला जातीयवाद मोठा प्रिय आहे. इतकी आपली सळकी मानसिक स्थिती झाली हिंदू लोकांची. आपल्याला सळका भाषावाद भारी प्रिय आहे. की मी मराठी, मी गुजराती, मी मारवाडी, मी सिंधी, मी
Bengali, ni Okhomia, ni Udiya, ni Tamil, Telugu, Malayalam, Kannada. Haa sadaka bhashavad, an sadaka jatiyavad, varnavad, ni Brahmana, Kshatriya, Vaishya, Shudra, Natra, Pagad, Jati Ajun. Haa sadaka varnavad, sadaka jatiyavad, sadaka bhashavad, manchata Hindu lokancha satyanash karun rahilela aahe. Dharmata satyanash karun rahilela aahe. Manun dharma samrakshanasathi katibaddha vaha sadaka jatiyavad, bhashavad, hanun pada. आणि त्याच राजनीतिक लोकांना निवडून द्या जे हिंदू हिताची गोष्ट करून राहिले जे हिंदू हिताची गोष्ट करतात त्यांनाच निवडून द्या जातीची गोष्ट करणाऱ्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते स्वार्थी लोक आहेत जातीची गोष्ट करून स्वार्थ साधून राहिले आहेत जे धर्माची गोष्ट करतील ते धर्माचं कल्याण करतील म्हणून हिंदू धर्म संरक्षणासाठी प्रयत्न करा सडका जातीयवाद हाणून पाडा भाषावाद हाणून पाडा आणि धर्म रक्षणासाठी वोट करायला जरूर जा मुसलमानांचं वोटिंग 95% असते आणि हिंदू लोकांचं वोटिंग 55% होते फक्त आणि आपण म्हणू सगळे राजनेता बदमाश आहेत आणि हिंदू लोकांना जर तुम्ही कट्टर हिंदूवादी लोकांना जर वोट करत नसाल तर मुसलमान धारजीने लोक निवडून येतील आणि ते मुसलमानांना वोट बँक समजून त्यांना झेलतील हिंदू लोक झेलला जात नाही कारण की हिंदू लोक सडक्या भाषावाद पण जातीयवादात टाकलेले आहेत दंगे भंगे झाले की मुसलमान लोक त्या पोलिसांनाही मारतात त्यांच्या एरियात गेल्यावर पण राजनीतिक लोकांच्या दबावात येऊन पोलीस लोक ही हिंदू मुलांवरच गुन्हे दाखल करतात याचा पोलिसांचा दोष आहे काय बिल्कुल नाही पोलिसांना दोष बिल्कुल देऊ नका पोलिसांमध्ये धर्मात्मा लोक आहेत धर्मरक्षण करणारे लोक आहेत म्हणून पोलिसांना दोष देण्याचं अजिबात कारण नाही कारण की पोलीस लोक बांधिलकी आहे शासनाशी जो राजा बसलेला आहे आमदार खासदार त्याच्याशी बांधिलकी ठेवा लागते पोलिसांना नाही तर नक्षलाइट्स एरियात त्यांची बदली करून टाकते तर किंवा त्यांना खुट्या मारते त्यांची मजबुरी आहे पोलिसांची मजबुरी आहे की धक्का मारून त्यांना राजनेता लोकांचं ऐकावं लागते त्यांच्या हृदयात कळकळ असते धर्माविषयी परंतु त्यांना राजनैतिक लोकांचं झखं मारून ऐकावं लागते मग तुमचं तुमचं काय कर्तव्य आहे राजनैतिक लोक कट्टर हिंदूवादी बसवा तुमच्या हातात आहे पाच वर्षातून एकदा दाव तुमच्या हातात येते पाच वर्षातून एकदा दाव तुमच्या हातात येते आणि पैशाच्या लालूच मध्ये येऊन किंवा जातील साटत हिंदू माणूस धर्माचा सत्यानाश करते त्याचं पाप हिंदूच्या डोक्यावर बसणार आहे याचा पोलिसांचा दोष नाही अजिबात आम्हीच सडके लोक राजनीतीत घातलेले आहेत आम्हीच चुकीचे लोक राजनीतीत बसवलेले आहेत आणि याचं पाप आपल्या डोक्यावर बसणार संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा का बनत नाही कारण की आपण कट्टर हिंदूवादी लोक निवडून देत नाही कट्टर हिंदूवादी लोक जर निवडून दिले तर आपोआप संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून बनून जाईल आणि निवडून देण्याची जिम्मेदारी कोणती आहे कोणाची आहे आपली आहे आपल्या हातात आपल्या हातात कधी नव्हे एवढं सोपं झालेलं आहे राजा बनणं पहिले पहिल्या राणीचा पहिला पोरगाच राजा बनू शकत होता आता शमळ गोष्ट पैशाच्या जोरावर टॅलेंटच्या जोरावर राजा बनून राहिलं राजा म्हणजे आमदार खासदार मुख्यमंत्री प्रधानमंत्री शमळ गोष्ट राजा बनते पैशाच्या जोरावर टॅलेंटच्या जोरावर आणि आपण एकतर पैशाच्यानं विकल्या जातो आणि धर्म विकून टाकतो 5,000 रुपयाला वोट विकल्या जातात दारूच्या बाटलीनं आणि समोसे कचोरीनं वोट विकल्या जातात नरकात जसा 12,000 वर्ष नरकात सडा लागणार आहे तुम्ही राजनीतीची घृणा करता काय भगवान श्रीराम कोण होते राजा होते भगवान श्रीकृष्ण कोण होते राजा होते भगवान बुद्ध कोण होते राजा होते भगवान महावीर कोण होते राजा होते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती संभाजी महाराज कोण होते राजा होते आपण सगळे राजा लोकांची पूजा करून राहिलेलो आहे सगळेच सगळे राजा लोक आहेत राजा लोकांची आपण पूजा करतो मग राजनीतीशी एवढी घृणा का कारण की हरामखोर लोक राजनीतीमध्ये घुसून राजनीतील बदनाम केलेला आहे कुणीती करतात अनिती करतात आणि राजनीतीचं नाव बदनाम करतात प्रजेच्या कल्याणासाठी राजा जी नीती वापरतो तिला राजनीती म्हणतात प्रजेच्या कल्याणासाठी राजा जी नीती वापरतो तिला राजनीती म्हणतात आणि हे लोक काय करून राहिले कुणीती अनिती करून राहिले
स्वार्थाने करून राहिले, राजनीती करूनच नाही राहिले. म्हणून कुणीती अनितीचा पर्यायवाची शब्द झाला राजनीती. आणि दोस्त एकमेकात कुटिलता धोकेबाजी करतात तर दोस्त एकमेकाला म्हणतात की माझ्यासोबत राजनीती करून राहिला काय. अरे शेंबड्या, त्यांनी राजनीती केली असती तर कल्याण झालं असतं. कारण की राजा प्रजेच्या कल्याणासाठी जी नीती वापरतो ती राजनीती आहे. म्हणून असे राजा बसवा जे फक्त हिंदू हिताची गोष्ट करत असतील. फक्त हिंदू हिताची गोष्ट करणाऱ्यांना वोट द्या. तुमचा अजेंडा असला पाहिजे सळका भाषावाद जातीयवाद तोडिये और हिंदुत्व जोडिये. भाषावाद जातीयवाद तोडिये हिंदुत्व जोडिये. म्हणा सळका भाषावाद जातीयवाद तोडिये हिंदुत्व जोडिये. और दुसरा अजेंडा असला पाहिजे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. तुम्ही राजनीतीशी घोडा करसाल तर तुम्ही तुमच्या माय बहिणींची सामूहिक बलात्कार उभ करून घेण्यासाठी तयार राहा. काश्मीर मध्ये 30 वर्षापूर्वी जे झालं ते इथेही होणार आहे. जागोजागी पाकिस्तान झालेले आहे. पाकिस्तान क्रिकेट मध्ये जिंकला तर इकडच्या मुसलमान एरियन मध्ये फटाके फोडल्या जातात. जागोजागी पाकिस्तान आहे. जागोजागी पाकिस्तान आहे. पोलिसांना काही म्हटलं पाहिजे त्याला. पोलीस काय करणार आहे त्याच्यात जाऊन तिथं. राजा जर कट्टर हिंदूवादी आहे तर पोलीस भवानीचे सिंह आहे. म्हणून धर्म रक्षणासाठी राष्ट्र रक्षणासाठी कटिबद्ध होऊन कट्टर हिंदूवादी सरकार घडी घडी आणण्यासाठी आपल्या क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करा. कसोशीनं प्रयत्न करा. राम मंदिर कोण दिलं आपल्या हातात? राजानं दिलं. 370 कोण हटवली? राजानं हटवली. आपण बाहेरून काय करू शकलो का? बाहेरून राम मंदिर भेटलं का? आता 5 लाख मंदिर जे फोडून टाकलेले आहे मुसलमानांनी, तिथं मस्जिदा बनवलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळे मंदिर जर वापस पाहिजे असतील तर ते तुम्ही बाहेरून नाही घेऊ शकत. ते राजाच घेऊ शकते फक्त. म्हणून कट्टर हिंदू आधी राजा बसवा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.